शेतकरी मित्रांनो नमस्कार मिनिकिलच आणि मी सी कीटकशास्त्र डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपल्याला मर रोग मूळकूज कंदकूज आणि भाजीपाला पिकांमध्ये रोप कोलमडण्याची समस्या पाहायला मिळते तर या रोगांना पसरणाऱ्या जे काही बुरशी आहेत ते जमिनीमध्ये राहत असतात आणि या रोगांना नियंत्रण करण्यासाठी जैविक उपायामध्ये ट्रॅकोडर्माला रासायनिक बुरशीनाशकाला पर्याय म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहेत तर बरेच शेतकरी ट्रॅकोडर्माचा वापर करतात आणि यांचा त्यांना रिझल्टसुद्धा मिळतो परंतु जे शेतकरी वापर करतात त्यांना रिझल्ट मिळत नाही त्यांची काही कारणं असू शकतात जसे की योग्य पद्धतीने ट्रॅकोडर्माचा वापर न करणे दुसरं म्हणजे ट्रॅकोडर्मा वापरताना जमिनीमध्ये चांगली ओल नसणे आणि तिसरं कारण म्हणजे जो आपण ट्रॅकोडर्मा वापरत आहोत त्यामध्ये गितीपर्यंत जीवाणूंची संख्या आहेत कारण की जो मॅन्युफॅक्चरिंगपासून सहा महिन्यातील जो ट्रायकोडर्मा असतो तो फ्रेश असतो आणि त्यामध्ये जीवाणूंची संख्या चांगल्या प्रकारे राहते त्यानंतर जर त्याला प्रतिकूल वातावरण मिळालं नाही तर त्यामधील जी काही जीवाणूंची संख्या आहे ती कमी कमी होत जाते परिणामी आपल्याला रिझल्ट जे आहे ते कमी मिळते आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्याला फक्त तीस ते चाळीस किलो बियाण्याला बीज प्रक्रिया करायची आहे तर त्याला पूर्ण एक किलोचं पॅकेजिंग जे आहे ते घ्यावं लागते तर या सगळ्या समस्याचं समाधान म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील वनस्पती रोगशास्त्र विभागाने यावर्षी ट्रॅकोडर्मामध्ये एक नवीन फॉर्म्युलेशनचं इनोव्हेशन केलेलं आहे ते आहे ट्रॅकोडर्मा बायो कॅप्सूल आता पावडर किंवा लिक्विड ऐवजी या ट्रॅकोडर्मा कॅप्सूलचा वापर का करावा तर कॅप्सूलची निर्मिती दोन ते तीन स्पेसिसना एकत्र करून करण्यात आलेली आहे ज्यामध्ये ट्रायकोडर्मा व्हिडी अस्पॅरलियम हेमॅटम आणि हर्जारियम यासारख्या स्पेसीसचा वापर करण्यात आलेला आहे पाण्यामध्ये टाकल्यानंतर पंधरा ते वीस मिनटाबद्दल हे बायोकॅप्सूल पाण्यामध्ये विळगुळून जाते आणि त्यामध्ये आत असलेले जे काही ट्रॅकोडर्माचे बीजाणू आहे ते सक्रिय होतात पावडरपेक्षा यामध्ये जे काही सी एफ यू काउंट म्हणजे बीजाणूंची जी काही संख्या आहे ती अधिक आहे त्यामुळे रोगांवर आपल्याला प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येऊ शकते बायोकॅप्सूलला डिलेटिनचं आवरण असल्यामुळे त्यामधील ट्रॅकोडर्माचं सूर्यप्रकाश आणि वातावरणापासून संरक्षण होते ज्यामुळे यामधील जी काही जीवाणूंची संख्या आहे ती मेंटेन राहते त्यानंतर हा जो काही बायोकॅप्सुल आहे तो साठवणूक करण्यासाठी वाहतूक करण्यासाठी आणि हाताळण्यासाठी अत्यंत सहज आहे बीज प्रक्रिया करण्यासाठी पहिले ज्या शेतकऱ्यांना दोनशे पन्नास ग्राम ट्रायकोडर्मा लागत होते त्यांना पूर्ण एक किलोचे पॅकेजिंग खरेदी करावे लागत होते परंतु बायोकॅप्सूल आल्यामुळे त्या शेतकऱ्यांना जेवढं बा जेवढं बायोकॅप्सूल जे बायो लागते तेवढेच ते खरेदी करू शकणार आहेत आता ट्रायकोडर्मा पावडर असो किंवा बायोकॅप्सूल असो याला वापरण्याचे फायदे काय आहेत तर ट्रायकोडर्मा जे आहे ते एक जैविक बुरशीनाशक आहे त्यामुळे हानिकारक बुरशीमध्ये बलकारक शक्ती निर्माण होण्याची शक्यता अत्यंत कमी असते त्यानंतर ट्रॅकोडर्मा जमिनीमधील जे काही सेंद्रिय पदार्थ काडी कचरा असेल त्याला कुजवण्यासाठीसुद्धा मदत करतो ट्रॅकोडर्मा पिकाला लागणारे जे काही पोषक द्रव्य आहे सुद्धा तयार करतो ज्यामुळे पिकांची वाढ चांगली होते परिणामी आपल्याला उत्पादनामध्ये वाढ पाहायला मिळते त्याचबरोबर जेव्हा आपण याची बीज प्रक्रिया करतो त्यावेळेस याची बीज प्रक्रिया केल्यामुळे सीड जर्मिनेशन चांगल्या प्रकारे आपल्याला मिळते पेरणीपासून काढणीपर्यंत हानिकारक बुरशींपासून पिकांचं संरक्षण करतो अनेक बुरशीनाशकांच्या तुलनेने याचा जो काही खर्च आहे तो आपल्याला खूप कमी येतो रासायनिक बुरशीनाशक एकदा वापरल्यानंतर ते काही दिवसांनी जमिनीतून नष्ट होतात उलट ट्रॅकोडर्माला जर शेतामध्ये प्रतिकूल वातावरण मॉइश्चर आणि अन्न मिळालं तर हे जे याची जी काही वाढ आहे ती सतत चालू होत राहते परिणामी आपल्याला दीर्घकाळ जे प रोगांपासून पिकांचं संरक्षण होते जी आपल्याला पहिल्या प्लेटमध्ये पांढरी बुरशी दिसत आहेत तर ही मररोग मूळकूज रोगांना पसरणाऱ्या बुरशी आहेत आणि दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रॅकोडर्मा ट्रीटमेंट केल्यानंतर ट्रायकोडर्मा कशा पद्धतीने या रोगांना नियंत्रण करतो हे आपण पाहू शकतो त्यानंतर या बायोकॅप्सूलचा वापर कसा करायचा तर बीज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला पाच किलो बियाण्याकरता एक बायो कॅप्सूलचा वापर करायचा आहे यासाठी शंभर मिली पाण्यामध्ये एक बायोकॅप्सूल टाकून त्याला पंधरा ते वीस मिनटं विरघळण्यासाठी त्यामध्ये सोडून द्यायचं आहे त्यानंतर हे द्रावण पाच किलो बियाण्याला एक सारखं लागेल अशा प्रकारे याला त्यावर स्प्रे करून चोळून घ्यायचं आहे त्यानंतर लगेच आपल्याला पेरणी करायची आहे जर आपल्याला जमिनीतून ट्रायकोडर्माचा वापर करायचा असेल तर एका एकराला वीज बायो कॅप्सूलचा वापर आपल्याला करावा लागेल यासाठी पाच लिटर पाण्यामध्ये वीज बायो कॅप्सूलला आपल्याला डिझॉल्व्ह करण्यासाठी सोडून द्यायचं आहे त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी हे जे काही द्रावण आहे ते शेणखतावर टाकून ते शेणखत शेतामध्ये आपल्याला फेकून द्यायचं आहे त्यानंतर किंमत व कुठे मिळेल तर हे जे काही एक बायो कॅप्सूल आहे हे आपल्याला फक्त पाच रुपयामध्ये मिळते आणि जर तुम्हाला हे बायो कॅप्सूल पाहिजे असेल तर कृषी विद्यापीठ अकोला येथील वनस्पती रोगशास्त्र विभाग म्हणजे प्लांट पॅथोलॉजी विभागामध्ये तुम्हाला हे बायो कॅप्सूल उपलब्ध होणार आहेत तर या ठिकाणी येऊन तुम्ही या बायो कॅप्सूलची खरेदी करू शकता तर मित्रांनो एवढीमध्ये एवढंच व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद